जामरूद देवस्थान मानल्या जाणाऱ्या अशा सेनापती बापट रोड येथील चतुर्सुंदरी देवीच्या मंदिरामधून आपण आलेलो आहोत. नवरात्रोत्सव ज्याप्रमाणे देशभरात साजरा होतो तसाच उत्साह पुण्याच्या या चतुर्सुंदरी देवीच्या मंदिरामध्ये सुद्धा आपण पाहू शकतो. कारण गेल्या 2 वर्षामध्ये देवीचं दर्शन नवरात्रीमध्ये भाविकांना घेत आहे, त्यामुळे यावर्षी मोठ्या संख्येनं भाविक ते देवीच्या दर्शनासाठी आले आहेत. जागरूक असं देवीचं स्थान मानलं पुण्याचा संत देशभरातून अगदी मोठमोठ्या बसेस बुक करून अनेक भाविक इथे देवीच्या दर्शनासाठी आलेले आहेत. सेनापती बापट रोड तो पुण्याचा गजबजलेला रस्ता असं मानला जातो. याच रस्त्याच्या बाजूला असणारं हे चतुर्सुंदरी देवीचं मंदिर आहे. या मंदिराचा इतिहास जर आपण पाहिला चार असणारा हा डोंगर, या डोंगरावर असणारी ही देवी म्हणून चतुर्सुंदरी देवी असं या देवीचं नाव म्हटलेलं आहे. पेशवेकालीन एक सावकार होती, त्यांना ही देवी स्वप्नात आली. कारण वणीची सप्तशृंगी देवी याचे ते प्रचंड भक्त होते आणि कुठे एक वय झाल्यामुळे मृत्यू आल्यामुळे त्यांना पुण्याहून नाशिकला पेशवेकाळामध्ये प्रत्यक्ष जाऊन देवीचं दर्शन घेणं हे काही शक्य नव्हतं. आणि या दरम्यान देवीने जर स्वप्नात आली आणि तुम्ही सांगितलं की अशा डोंगराचं दर्शन पुणेकरांच्या आयुष्यामध्ये असं आपण याशिवाय याच या मंदिराचं थोडंसं गणपती बाप्पाचं एक मंदिर आणि असासुद्धा एक इतिहास सांगितला जातो की याच गणपती बाप्पाच्या मंदिरावर लोकमान्य टिळकांच्या काळामध्ये सापडत होती. त्यांनी या इंग्रज अधिकाराचा वर करण्याचा कळच आमचे सगळे जमले होते क्रांतिकारक आणि त्यांनी कशा पद्धतीने आवडण्याचा वध करायचा हा पूर्ण प्राणांनी होता. तर त्यावेळी त्यांनी कोड लँग्वेज सुद्धा ठेवली होती, गणपती बाप्पा पावला ही त्याची कोड लँग्वेज होती. म्हणजे त्याचा आपला प्लॅन आपण आपला तो यशस्वी अशा पद्धतीने ऐतिहासिक पार्श्वभूमी असणारं हे मंदिर आहे. आणि लाखोंच्या संख्येने इकडे नवरात्रोत्सवामध्ये आणि यात सगळ्या भाविकांच्या सुगंधीसाठी बंदोबस्त सुद्धा रात स्रोत आपण पाहू शकतो. त्याशिवाय फायर ब्रिगेडच्या गाड्याही इथे आहेत, जेणेकरून कुठल्याही प्रकारची इकडे अडचण होऊ नये. शिवाय एक मेडिकलची टीम सुद्धा त्या तैनात करण्यात आलेली आहे. गर्दीमुळे नारामुळे कोणावर संकल्पामध्ये आले आणि विशेष करून गडावर म्हणजे जवळपास 100 पायऱ्या चढल्यानंतर देवीचं दर्शन आणि जवळपास 1-4 तास बऱ्याचदा देवीच्या दर्शनासाठी सुद्धा लागतो. त्यामुळे अनेकांना भाग लागू शकते. कदाचित काही लोकांना मेडिकल ट्रीटमेंटची गरज लागू शकते. या पार्श्वभूमीमध्ये पूर्ण कायदे मंडळातर्फे आणि या संस्थांतर्फे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम बदली पडण्याचे देखील कार्यक्रम आहोत आणि इथे
आपल्यासोबत आहेत शोभाताई धुमाळ, या इथल्या मल्टी मंडळाच्या संचालिका आहेत आणि कशा पद्धतीने त्यांचा साजरा केला जातो आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. शोभाताई, तुमचं माय महानगर मानिनीमध्ये खूप खूप स्वागत आहे. आशीर्वाद आहे तुला. इथे आपण नवरात्रोत्सव कशा पद्धतीने साजरा करतोय, काय सांगाल? हो, साजरा असा करतो की 2 वर्ष आधी झोपली होती देवी आमची. लॉकडाऊन मध्ये खूप हाल झाले लोकांचे आणि भक्तांचे पण झाले, कारण पायथ्याला येऊन भक्त इतके विश्वास आहे त्यांचा, अंधश्रद्धावाले सुद्धा हारतात की त्यांचा नुसतं पाय टेकून पाण्याचं कुंकाचं बोट लावून आधारायला का होईना, तर तो उठलाच पाहिजे इतकी श्रद्धा आहे लोकांची. त्याच्यानंतर आलेले भक्त साधे खालून जाता जाता जरी त्यांनी नमस्कार केला तरी त्यांना ती पावते, की असं काही नाही की पैशावालाच पाहिजे, गरीबच पाहिजे, अंधश्रद्धा वगैरे इथलं काही मानत नाही. जेवढे पकारायचे तेवढे ट्रस्टी मंडळ खूप सहकार्य करतात. जसं आपण आपल्याला माहिती की जागृत देवस्थान मानलं जातं, देशभरातून लोक देवीच्या दर्शनाला येतात ना, बाहेर देशातनं पण येतात. या देवीचं नाव चतुर्शृंगी, सप्तशृंगी वर नाशिकला ती सुद्धा एका भक्ताच्या पायामध्ये इथं येऊन त्याला आधार दिला तिने की तू येऊ शकत नाही ना, मी तुझ्या पाठीशी इथं आलेले ती विहिरीत ना आमची या देवीचं तत्पण आहे. तर पलीकडे रस्त्याच्या देवीची विहीर होती, तो माणूस पडला होता थोडा बैलगाडी सोडून, त्याला स्वप्नात येऊन सांगितलं की तू घाबरू नको, मी आले तुझ्या बरोबर. तर तेव्हापासनं इतकी श्रद्धा की कुणी खोटं म्हणू द्या काय म्हणा, पण तिथं देवीचं सत्य करूनच राहते देवी, इतका विश्वास आहे. डोळे झाकून लोक येतील ना की त्यांनी पुढच्या वेळेला तिला तोरण तरी आणून ठेवणार, इतका विश्वास आहे. आणि विशेष ट्रस्टी मंडळीचं खूप सहकार्य आहे. इथे आलेले संकट येऊ द्या, आता काही काही अटक आले, काहींना हे झाले, क्षणाभरात तत्पर सेवा पुरवतात. मग ते कुणी असते हजरच होतात म्हणजे, आणि काय गोष्टी पाहिजे, भक्ताला काय पाहिजे, इथं आशीर्वाद फार महत्त्वाचा आहे बाळा. तुम्ही आम्ही काही करू शकत नाही, तुम्ही म्हणले नाही डॉक्टर हारतात की डॉक्टर म्हणतात हा जाईल आणि तिच्यापाशी येऊन कुंकून येलं तू वाचव, तो वाचतो वाचतो हा विश्वास आहे. आणि याच विश्वासाने याच भक्तिभावाने देशभरातून भक्त इकडे चतुर्शृंगी देवीच्या दर्शनासाठी भरतात येतात. अनेक सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा संस्कृती होतात त्यांच्या, ज्यांना तिथं अमेरिकेसारख्या ठिकाणी आपत्ती नाही म्हणून सांगतात ही सत्य घटना आहे. त्या सुद्धा बोलतील कधी वेळ आली तर, पण त्यांना बाळ झालेले त्यांनी एकाने सांगितलं तर दुसऱ्याने आली, दुसऱ्याने आली, तिसऱ्याने आली, तर तिच्या बाळांना तिला आधार मिळाला, एका आईला मातृत्व प्राप्त झालेले अलग लक्षात. अशा बऱ्याच घटना आहे बाळा, सांगू शकत नाही आम्ही जास्त. धन्यवाद, धन्यवाद बाळा तुझं. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला लाईक करा.